नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे तयार होणारे पाच झटपटीत पदार्थ तर पहिला पदार्थ आहे उपवासाचे पॅटीस तीन चार उकडलेले किंवा किसलेले बटाटे घेऊया किसलेला नारळ अर्धा कप चिरलेले काजू एक चमचा शेंगदाणे भाजलेले किंवा ग्राउंड केलेले एक कप मनुके अर्धा चमचा मीठ चवीनुसार साखर पाव चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा आले मिरची पेस्ट अर्धा चमचा चिरलेली ताजी कोथिंबीर एक चमचा कोटिंगसाठी एरोळ पावडर एक चमचा ग्रीसिंग आणि तळण्यासाठी तेल त्यानंतर आपण कृती पाहणार आहोत स्टपिंग तयार करण्यासाठी एका भांड्यात नारळ काजू शेंगदाणे बेदाणे मीठ साखर लिंबाचा रस आले हिरवी मिरची पेस्ट आणि चिरलेली कोथिंबीर मिक्स करा त्यांना चांगले मिसळून एकत्र करा कढईत तेल गरम करा दुसऱ्या भांड्यात बटाटे ॲरोरूट पावडर आणि रॉक मीठ एकत्र करा आणि चांगले मिसळून घ्या आपले तळवेत ग्रीस करा व एका प्लेटमध्ये एरो पावडर पसरून घ्या त्यानंतर बटाट्याचे मिश्रण समान भागामध्ये विभागून घ्या एक भाग घ्या आणि बॉलच्या आकारात तयार करा आता त्याच्या मध्यभागी डेंट तयार करा आणि त्यात सारण भरा त्यावर ॲरोरूट पावडरचा लेप करा गरम तेलात सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आता ते शोषक कागदावर काढून गरमागरम सर्व करा तर या पद्धतीने आपण उपवासाचा पॅटीस एकदम टेस्टी असा तयार करू शकतो त्यानंतर आपण एकदम तयार होणारा झटपट असा उपवासाचा दुसरा पदार्थ पाहणार आहोत उपवासाचे श्रीखंड साहित्य दोन कप दही पाव कप चूर्ण साखर केशर एक चमचा दूध पाव चमचा हिरवी वेलची पावडर चार पाच काजू बारीक चिरून चार पाच बदाम बारीक चिरून चार पाच पिस्ते बारीक चिरून त्यानंतर आपण कृती पाहणार आहोत प्रथम दही तयार करा एक खोल बाऊल आणि चाळणी घ्या गाळणीवर मलमलचे किंवा सुती कापड ठेवा तयार गाळणीत साधे दही टाका कपड्याच्या कडा एकत्र करा, एक करा आणि धरा किंवा कपड्याच्या कडा बांधा आता कापड घट्ट बांधून किमान चार पाच तास फ्रीजमध्ये ठेवा तुम्ही रात्रभरही ते थे ठेवू शकता पाच तासानंतर दहीमधून सर्व द्रव्य सोडलं जाईल यामुळे तुम्हाला घट्ट दही म्हणजेच हॅक झालेले दही मिळेल मायक्रोवेव्हमध्ये काही सेकंद दूध गरम करा गरम दुधात केशर मिक्स करून ढवळा हॅक दही एका भांड्यात घ्या पिठी साखर आणि केशर दूध एकत्र करा सर्व काही चांगले मिसळण्यासाठी त्यांना चमचाने फेटून घ्या त्यात गुठळ्या नसतील याची काळजी घ्या जास्त वेळाने ते ढवळू नका नाहीतर पातळ होईल आता त्यात वेलची पावडर चिरलेले काजू घाला मिक्स करण्यासाठी नीट ढवळून घ्या श्रीखंड तयार आहेत थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि सर्व करा त्यानंतर आपण उपवासाची तिसरी रेसिपी पाहणार आहोत राजगिरा पुरी साहित्य राजगिरा पीठ एक वाटी दोन तीन बटाटे उखडलेले व सोललेले आले हिरवी मिरची पेस्ट तीन चमचे चिरलेली ताजी कोथिंबीर एक चमचा रॉक मीठ तळण्यासाठी आणखी दोन चमचे तूप त्यानंतर आपण कृती पाहणार आहोत किसलेले बटाटे एका एक भांड्यात घ्या त्यात आले हिरवी मिरची पेस्ट कोथिंबीर आणि खडे मीठ घालून मिक्स करा राजगिरा पीठ थोडे थोडे घालून घट्ट पीठ मळून घ्या तूप घालून पुन्हा फेटून घ्या दहा पंधरा मिनिटे बाजूला ठेवा कढई तूप गरम करा पिठाचे छोटे समान भाग करून त्याची गोळे करा एक गोळा घ्या आणि तुपाने ग्रीस केलेल्या प्लॅस्टिकच्या शीटवर ठेवा आणि हळूहळू पुरीचा आकार देण्यासाठी हाताने पसरवा गरम तेलात एक एक करून पुरी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या व गरमागरम सर्व करा त्यानंतर आपण उपवासाची चौथी रेसिपी पाहणार आहोत शाबुदाणा वडा साहित्य एक कप शाबुदाणा भिजवलेला अर्धा कप शेंगदाणे बारीक केलेले एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक कप बटाटा उखडलेला एक चमचा कोथिंबीर पाणी आणि दही सर्व करण्यासाठी त्यानंतर आपण कृती पाहणार आहोत भिजवलेला शाबुदाणा एका भांड्यात काढून घ्या त्यात शेंगदाणे मीठ लाल तिखट उकडलेले बटाटे कोथिंबीर टाकून घ्या घट्ट मिश्रण तयार करण्यासाठी साहित्य चांगले मिसळून घ्या या मिश्रणाचे छोटे गोल टिक्कीसारखे गोळे तयार करून घ्या हे गोळे तळण्यासाठी गरम तेलात टाका सोनेरी तपकेरी होईपर्यंत तळून घ्या शाबुदाणा वडा हा दह्याबरोबर सर्व करा त्यानंतर आपण शाबुदाणा खिचडी पाचवी रेसिपी पाहणार आहोत साहित्य शाबुदाणा दीड कप शेंगदाणे पाव कप बारीक चिरलेली हिरवी मिरची चार पाच बटाटा एक तूप तीन चमचे कढीपत्ता एक दोन कोंब जिरे एक चमचा चवीनुसार मीठ लिंबाचा रस एक चमचा नारळ बारीक चिरलेला किंवा किसलेला दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर आपण कृती पाहणार आहोत शाबुदाणा स्वच्छ धुवा आणि नंतर एक कप पाण्यात तीन ते चार तास भिजत ठेवा शाबुदाण्याचे दाणे वेगळे आणि ओलसर असावेत शेंगदाणे भाजून घ्या आणि नंतर बारीक वाटून घ्या बटाटे सोलून धुवा आणि चौकोनी तुकड्यात चिरून घ्या कढीत तूप गरम करा त्यात कढीपत्ता जिरे आणि चिरलेली हिरवी मिरची घाला जिरे तडतडायला ला लागले की बटाट्याचे तुकडे घाला बटाटे पूर्ण शिजेपर्यंत शिजवून घ्या शाबुदाणा कापलेले खोबरे आणि शेंगदाणे घालून चार ते पाच मिनटं नीट हलवून घ्या थोडे पाणी घाला मीठ आणि लिंबाचा रस घाला आता हे मिश्रण एकत्र चांगले मिसळा व त्यावर चिरलेली कोथिंबीर टाका गरमागरम सर्व करा तर तुम्हाला ह्या उपवासाच्या पाच रेसिपी कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद